तिकडे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. द्राक्ष बागा, पालेभाज्या आणि इतर पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी, पाहूयात. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातलं शेकडो एकर शेतीवरचं शेतीपीक नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो, मी आता एका द्राक्ष बागेमध्ये उभा आहे. संपूर्ण द्राक्ष बाग जी आहे ती आता या ठिकाणी हातातोंडाशी आलेला जो घास होता तो शेतकऱ्याचा या ठिकाणी नैसर्गिक या आपत्तीमुळे हा संपूर्ण बाग जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे. कशा पद्धतीने आता हा संपूर्ण जो आहे तो बाग गेल्या एक वर्षापासून हा शेतकरी बळीराजा या ठिकाणी सांभाळ या बागेचं करत होता. मात्र अचानक या ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे हा संपूर्ण शेतीबाग जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेती पिकाचं नुकसान असेल, भाजीपाल्याचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. एकूणच अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातला बळीराजा सध्या संकटात दिसून येतोय. कॅमेरा संतोष आठवडसे, खुशाल पाटील, एम न्यूज, नाशिक.